Hello and welcome. Today we will learn about not only but also. Okay, this is correlative conjunction. Why it is called as correlative conjunction and all, we will see it later. But the first thing, how to use this not only but also. What is the structure of a sentence in which not only but also is used? This is what primarily we have to learn. If we learn the use and the structure of not only but also, it will be easier for us to use or transform a sentence when it is asked in the examination ki use not only but also and rewrite the sentence. Okay, in this way the command is given. Now suppose such a command is given, how to transform such a sentence, we will learn it easily. But for that we have to learn first about the use and structure. So let us see, these two sentences are given here. First is, Rani is beautiful and smart. Second sentence, Rani is not only beautiful but also smart. Now if you see these two sentences, जर तुम्ही हे दोन्ही सेंटेन्सेस पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की जवळपास दोन्ही सेंटेन्सेसचा सेन्स तर सारखाच आहे. पण जरा बारकाईनं स्कॅन करून पाहू आपण याला. राणी इज ब्युटिफुल अँड स्मार्ट. काय सांगते स्टेटमेंट? की राणी ही ब्युटिफुल आहे आणि स्मार्ट आहे. म्हणजे ह्या दोनही क्वालिटीज नॅचरली सांगितल्या गेल्या आहेत आणि एकाच वेळेला सांगितलं गेलेलं आहे की ती ब्युटिफुल आहे आणि स्मार्ट पण आहे. ठीक आहे ना? असं पहिलं सेंटेन्स म्हणते की ती ब्युटिफुल आणि स्मार्ट आहे. बोथ द क्वालिटीज आर गिव्हन ॲट द सेम टाइम अँड नॅचरली. ओके, देर इज नथिंग लाईक एम्फसिस ऑर समथिंग लाईक ॲडिशनल. आता दुसरं सेंटेन्स आपण जरा एक्झामिन करून पाहू. राणी इज नॉट ओनली ब्युटिफुल बट ऑल्सो स्मार्ट. हे वाक्य जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला ही जी इन्फॉर्मेशन आहे ही आपण पहिल्यांदा सांगतो, द फर्स्ट इन्फॉर्मेशन. पण ही जी इन्फॉर्मेशन आहे ही ॲडिशनल सांगतो की राणी इज फक्त ब्युटिफुलच नाही तर ती स्मार्ट पण आहे. आता ब्युटिफुल आणि स्मार्ट पहिल्यांदा समजून घेऊ, हे दोन्ही शब्द सारखे नाहीत. बरं, ब्युटी इज कन्सर्न विथ ब्युटी, ब्युटिफुल इज कन्सर्न विथ ब्युटी, वेर ॲज स्मार्ट इज कन्सर्न विथ द डिसाइडिंग पॉवर, डिसिजन पॉवर, हाऊ प्रॉम्प्टली शी ॲक्ट्स, हाऊ प्रॉम्प्टली शी रिॲक्ट्स. ओके, हे स्मार्ट आहे. एखाद्याला जर काम सांगितलं आणि त्यांनी स्वतःचं डोकं लावून पटपट 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 रिझल्ट काय पाहिजे तो पटकन समोर ठेवला आपला, ही इज अ स्मार्ट गाय. हँडसम अपिअरन्स आहे, ब्युटिफुल अपिअरन्स आहे, स्मार्ट इथे आहे. ओके, सो हे दोन्ही शब्द आपल्याकडे सहसा कॉमनली हे वापरा की मस्त स्मार्ट आहे पोरगा. असा स्मार्ट आहे पोरगा म्हणत असताना आपण त्याला हँडसम म्हणत असतो. ॲक्च्युली स्मार्ट मीन्स व्हेन यू आर ॲप्ट विथ युअर ब्रेन थिंकिंग अँड क्वालिटीज. ओके, शार्प. ओके, दिस इज स्मार्ट. सो दोन्ही शब्द आपण वेगळे आहेत हे समजून सांगितलं. आता स्ट्रक्चरकडे पाहूया. राणी इज नॉट ओनली ब्युटिफुल बट ऑल्सो स्मार्ट. ही पहिली इन्फॉर्मेशन आहे, ही ॲडिशनल होती. फक्त ब्युटिफुलच नाही बरं, स्मार्ट पण आहे. म्हणजे आपल्याला हा जी सेकंड ॲडिशनल इन्फॉर्मेशन सांगायची असते ना, ती आपल्याला एम्फॅटिकली म्हणजे जोर देऊन सांगायची असते की स्मार्ट पण आहे बरं. आता हे तिसरं सेंटेन्स पाहू. राणी इज नॉट ओनली ब्युटिफुल बट ऑल्सो अ सिंगर. हे सेंटेन्स, राणी इज नॉट ओनली ब्युटिफुल बट ऑल्सो स्मार्ट. ओके, बरोबर वाटतं. पण राणी इज नॉट ओनली ब्युटिफुल बट ऑल्सो अ सिंगर, करेक्ट वाटतं काय? नाही, काहीतरी बिघडलं, समथिंग स्ट्रेंज वाटतं याच्यामध्ये. काय बिघडलं? याच्यामध्ये बिघडलेलं आहे याचा बॅलन्स. बॅलन्स, आय एम टेलिंग अबाउट द स्ट्रक्चर ॲक्च्युली. ओके, हाऊ द बॅलन्स इज डिस्टर्ब हिअर लुक.
this is not only, this is but also. हे कंजंक्शन कोणत्या दोघांना जॉईन करून राहिलं माहिती आहे का? एका साईडला आहे ब्युटिफुल आणि दुसऱ्या साईडला आहे सिंगर. हे आहे ऍडजेक्टिव्ह किंवा हे आहे नाउन. आणि नॉट ओनली बट ऑल्सो कधीही दोन वेगळ्या भागांना जॉईन करत नाही, दोन वेगळ्या फॉर्म्सला जॉईन करत नाही. अँड सारखंच आहे त्याचं. हा अँड कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन किंवा हा कंजंक्शन जसा दोन सारख्यांना जॉईन करतो, या साईडला ऍडजेक्टिव्ह तर या साईडला सुद्धा ऍडजेक्टिव्हच. नॉट ओनली बट ऑल्सो सुद्धा तसंच, एका साईडला ब्युटिफुल तर दुसऱ्या साईडला स्मार्ट, दोन्ही साईडला ऍडजेक्टिव्ह. सो हिअर वी फील दॅट इट इज ओके, हे सेंटेन्स करेक्ट आहे. बट हिअर वी डू नॉट फील दॅट दिस इज ओके. काहीतरी स्ट्रेंज वाटतं बिकॉज इट इज मिस्टेकन, चुकलं आहे. कारण त्याचा बॅलन्स बिघडला आहे. एका साईडला आपण वापरला ऍडजेक्टिव्ह तर दुसऱ्या साईडला आपण वापरला आहे नाउन. हां, याला आपल्याला करेक्ट कसं करता येईल? दोन्ही साईडला एकतर ऍडजेक्टिव्ह याच्यासारखी किंवा दोन्ही साईडला नाउन ठेवा ना. नाउन आपल्याला लावता येईल. याला नाउन आपण इथे लावू. फॉर एक्झाम्पल इथं असं ना म्हणता, समजा जर म्हटलं की राणी इज नॉट ओनली अ मॉडेल बट ऑल्सो अ सिंगर. नाउ इट्स करेक्ट. कारण आता इथे हा नाउन आहे आणि इथे हा नाउन आहे आणि दोघांना जॉईन करणार आहे नॉट ओनली बट ऑल्सो. कारण आपण काय पाहिलं, यूज अँड स्ट्रक्चर. स्ट्रक्चर म्हणजे पक्का बॅलन्स, की नॉट ओनली बट ऑल्सोच्या दोन्ही साईडला तेच पाहिजे जे अलीकडे तेच पलीकडे पाहिजे. इकडे नाउन आहे तर दुसऱ्या साईडला नाउन पाहिजे, इकडे ऍडजेक्टिव्ह आहे दुसऱ्या साईडला ऍडजेक्टिव्ह पाहिजे, इकडे फ्रेज आलेली असेल इकडे पण फ्रेज तीच फ्रेज पाहिजे, म्हणजे नाउन फ्रेज असेल नाउन फ्रेज, प्रेपोजिशनल फ्रेज असेल प्रेपोजिशनल फ्रेज, इकडे क्लॉज असेल दुसऱ्याकडे क्लॉज, सेम क्लॉज तो येईल. दोन्ही साईडला सारखं पाहिजे, ठीक आहे. दिस इज द स्ट्रक्चर, दिस इज द डिमांड ऑफ द स्ट्रक्चर ऑफ द नॉट ओनली बट ऑल्सो. आपल्याला जेव्हा नॉट ओनली बट ऑल्सो वापरायला येईल त्यावेळेला ही गोष्ट पक्का लक्षात पाहिजे की नॉट ओनली बट ऑल्सो आपल्याला वापरायचं जर असेल तर त्याच्या दोन्ही साईडला सारखे घटक पाहिजे. नाउन असेल तर नाउन, ऍडजेक्टिव्ह असेल तर ऍडजेक्टिव्ह. कळलं? राईट. आता हे चौथं वाक्य आपण पाहूया. ही एट नॉट ओनली द पिझ्झा बट ऑल्सो द सोडा. आता नॉट ओनली बट ऑल्सो चा वापर जर पाहिला तर बरोबर इकडे पिझ्झा दिसते तुम्हाला आणि इकडे सोडा दिसते, म्हणजे हा सुद्धा नाउन आहे, हा सुद्धा नाउन आहे, म्हणजे दोन सारख्यांना जॉईन करताना दिसते नॉट ओनली बट ऑल्सो. पण जर बारकाईने या सेंटेन्सकडे पाहिलं, अगेन दिस स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. का तसं झालंय पहा. ही एट नॉट ओनली द पिझ्झा हा पहिला पार्ट आहे, दुसरीकडे बट ऑल्सो द सोडा. आता सोडा इज अ ड्रिंक आणि हे ड्रिंक जर असेल तर हे खाल्लं जात नाही. बरोबर आहे ना? म्हणजे दोन्ही साईडला नाउन जरी दिसत असेल तुम्हाला तरी स्टेटमेंट मात्र चुकलं आहे. तुम्हाला स्टेटमेंट रिकरेक्ट करावं लागेल की ही एट नॉट ओनली द पिझ्झा आणि इकडे म्हणावं लागेल पास्ट टेन्स असल्यामुळे ड्रँक. आता जर ड्रँक इथे असेल, ड्रँक दी सोडा असं म्हणत असेल तर इकडे ड्रँक द सोडा आहे म्हणजेच हा नॉट ओनली इथे राहणार नाही, नॉट ओनली इथे. म्हणजे हे वाक्य कसं म्हणावं लागेल आपल्याला, ही नॉट ओनली एट द पिझ्झा बट ऑल्सो ड्रँक दी सोडा. आता हे वाक्य करेक्ट झालं. नॉट ओनली एट द पिझ्झा पा वर पासून समोर बट ऑल्सो ड्रँक सोडा. नाउ धिस दोन्ही सारख्या घटकांना हे जॉईन करते आहे. पहिल्याच्या तसं नव्हतं, हे वाक्य इथं चुकलेलं होतं. याचा अर्थ असा होता की त्यांनी पिझ्झाही खाल्ला आणि सोडाही खाल्ला, बट सोडा इज नॉट समथिंग टू खाल्ला. ओके, सोडा ही प्यायची गोष्ट आहे. ओके, सो इथं ड्रँक पास्ट टेन्स असल्यामुळे आपण ड्रँक ड्रिंकचा पास्ट टेन्स ड्रँक वापरलं. बरोबर आहे की नाही? म्हणून हे वाक्य असं चुकलेलं होतं. राईट. म्हणून हा बॅलन्स करेक्ट पाहायचा. आपण लिहिताना सुद्धा याचा बॅलन्स करेक्ट पाहायचा, याचा यूज बरोबर करायचा. जमलं काय एवढं? आता याच्यानंतर आपण पाहूया की समजा परीक्षेत
वाक्य दिलेले असतील अँड नी जॉईन केलेली ॲज वेल ॲज नी जॉईन केलेली अँड त्याला नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये ट्रान्सफॉर्म करायचं असेल आपल्याला हे नॉट ओनली बट ऑल्सो यूज करायचं असेल आपल्याला तर कसं करायचं याचे काही एक्झाम्पल्स पाहू ठीक आहे. पण हे एक्झाम्पल पाहण्यापूर्वी इकडं एक थोडीशी एक आहे गोष्ट सांगण्यासारखी पहा. इथे नॉट ओनली बट ऑल्सो काय करते माहिती का हे पहा ड्रँक द सोडा एट द पिझ्झा याच्यामध्ये हा वर्ब आहे फायनाईट वर्ब हा वर्ब आहे फायनाईट वर्ब जर फायनाईट वर्ब असेल तर हा आहे क्लॉज सी एल ए यू एस ए क्लॉज म्हणजे हा नॉट ओनली बट ऑल्सो दोन क्लॉजेसला जॉईन करतोय. जर असा दोन क्लॉजेसला जॉईन करत असेल तर आपल्याला ही कन्स्ट्रक्शन वेगळ्या पद्धतीनं सुद्धा लिहिता येते. आता बरोबर ऐका काय करायचं जर आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सोनी सुद्धा याला सुरुवात करायची असेल करता येईल काही प्रॉब्लेम नाही. तर हे वाक्य कसं बनेल पहा नॉट ओनली आता ही एट द पिझ्झा असं म्हणता येत नाही तर नॉट ओनली जर तुम्ही सुरुवातीला घेत असाल तर आता इथे घ्यायचा असतो ऑक्झिलरी एट पास्ट टेन्स आहे म्हणून त्याच्यातला ऑक्झिलरी कोणता आहे डीड. नॉट ओनली डीड आता येईल ही आता येईल याचा पहिलं रूप ईट. नॉट ओनली डीड ही ईट द पिझ्झा बट ही आता पुन्हा सब्जेक्ट घ्यायचं बरं ही आता लिहायचा ऑल्सो आणि आता लिहायचा ड्रँक दी सोडा. दिस इज द कन्स्ट्रक्शन. सुरुवातीला जर तुम्ही नॉट ओनली घेत असाल तर ह्याला नॉट ओनली ही एट द पिझ्झा असं लिहायचं नाही दॅट इज रॉंग. नॉट ओनली त्याच्यानंतर ऑक्झिलरी डीड पास्ट टेन्स असल्यामुळे डीड नॉट ओनली डीड नंतर सब्जेक्ट ही ईट द पिझ्झा बट मग सब्जेक्ट ही ऑल्सो ड्रँक द सोडा. दिस इज द करेक्ट construction of using not only but also if not only but also is joining two clauses and it is coming in the beginning of a clause tavan aapala hi kaalji ghyaychi aahe tase lakshat thevaycha. not only ha negative aahe kadhi hi negative conjunction ne kiwa yani jar suruvat hot asel na tar to auxiliary demand karto. tumhi pa no sooner did no sooner does asa vaparto apan karan no sooner negative aahe asas hardly pan hardly had हार्डली हा निगेटिव्ह आहे नो दिसत नाही किंवा नॉट दिसत नाही पण हार्डली निगेटिव्ह आहे ना. आय हार्डली हॅव एनी बुक चा अर्थ माझ्याकडे पुस्तक नाही असा होतो. हार्डली इज निगेटिव्ह. आय हार्डली वॉक फ्यू स्टेप्स मी काही स्टेप घेतल्या पण नाही तेवढ्याच झालं काहीतरी ओके. सो हार्डली इज निगेटिव्ह आहे. सो हार्डलीचा यूज झाला बरोबर निगेटिव्ह आहे ना बरोबर तो हॅड येतो प्रत्येक ठिकाणी हे लक्षात ठेवायचं. म्हणून इथं पण तेच आहे नॉट ओनली निगेटिव्ह आहे ना तो पहिला ऑक्झिलरी डिमांड करेल हे असं करायचं नाही कधी. नॉट ओनली ही एट नॉट ओनली डीड ही इट असं करायचं आलं ना हे गोष्ट लक्षात ओके. आता पाहूया आपण ट्रान्सफॉर्मेशन नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर कसा करायचा म्हणजे एक्झॅक्टली परीक्षेसाठी ओके. आता परीक्षेला समजा हे असं आलं ही वॉज इंटरेस्टेड इन रिडिंग बुक्स अँड टेलिंग स्टोरीज यूज नॉट ओनली बट ऑल्सो अँड री राईट असं आपल्याला आलं आणि आपल्याला चेंज करायचं आहे आता तर काय करायचं विचार कसा करायचा हाऊ टू थिंक बिफोर सॉल्विंग इट. पहिली आपली नजर केली पाहिजे कंजेंशनवरती अँड कारण अँड नॉट ओनली बट ऑल्सो दोघांचंही काम सारखंच हाही दोन सारख्यांना जॉईन करतोय नॉट ओनली बट ऑल्सो सुद्धा दोन सारख्यांनाच जॉईन करतो. मग कोणत्या दोन सारख्यांना जॉईन करतोय हे पाहायचं असेल तर पहिल्यांदा अँडकडे बरोबर पहा आणि अँडच्या पलीकडे बरोबर पहा अँड नंतर काय दिसतो तुम्हाला टेलिंग स्टोरीज. मग ह्याच्यासारखा भाग अँडच्या अलीकडे पण तुम्हाला दिसतो कोणता रीडिंग बुक्स म्हणजे हा अँड कोणत्या दोघांना जॉईन करतोय रीडिंग बुक्स अँड टेलिंग स्टोरीज हे दोन सारखे भाग आहेत या दोन सारख्या भागांना अँड जॉईन करतोय राईट. मग या दोन सारख्या भागांना नॉट ओनली बट ऑल्सोनी पण जॉईन करून टाकायचं. जो पहिला भाग आहे
ह्या पहिल्या भागाच्या इथे नॉट ओनली आणि दुसऱ्या भागाच्या अलीकडे म्हणजेच अँडच्या ठिकाणी अँडला काढून टाकायचं त्याच्या ठिकाणी बट ऑल्सो झालं कसं झालं स्टेटमेंट मग घेतलं यार ही वॉज इंटरेस्टेड इन नॉट ओनली रीडिंग बुक्स but also telling stories. Correct? आहे सोपं बिलकुल सोपं हा जर असाल तर अँच्या पलीकडे पहिल्यांदा पाहायचं मग तसाच भाग अलीकडचा पाहायचा दोन सारखे भाग एकदा दिसले अलीकडच्या भागाच्या आधी पहिल्या भागाच्या आधी नॉट ओनली आणि अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो गुड आता हे पहा इथे दोन सेंटेन्सेस दिले आहेत तुम्हाला आणि म्हटलं की जॉईन दिस टू सेंटेन्सेस युझिंग नॉट ओनली बट ऑल्सो अशी कमांड दिली आपल्याला म्हणजे नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करायचा आहे आणि याचं एक स्टेटमेंट तयार करायचं आहे आता कसं करायचं तर पाहायचं दोन्ही स्टेटमेंटमध्ये एक भाग आहे असा जो कॉमन आहे दे मस्ट बी दोन्ही कॉमन आहेत हे टॉट डिलिजंटली आणि टेकन फॉर पिकनिक्स अँड आउटिंग्स हे वेगळे आहेत या दोघांना नॉट ओनली बट ऑल्सोने जॉईन करून टाकायचं म्हणजे कसं होईल पाहे वाक्याला दे मस्ट बी आणि इथे टाकलं समजा टॉट नॉट ओनली not only taught diligently but also be taken for picnics good so fine फक्त इथे एक छोटीशी गोष्ट करायची दे मस्ट बी नॉट ओनली टॉट असं कन्स्ट्रक्शन आहे करायची कारण हा ऑक्झिलरी आहे आणि नॉटचा रूल असा आहे ना की नॉट कधीही फर्स्ट ऑक्झिलरीच्या नंतर टाकायचा असतो म्हणून मस्ट बी नॉट ओनली नाही करायचं मस्ट नॉट बी ओनली टॉट असं करायचं मी मुद्दा मुठे पहिल्यांदा असं लिहिलं कारण ही मिस्टेक आपली होऊ शकते म्हणजे होते नॉर्मली म्हणून हे लक्षात ठेवायचं म्हणजे हे दे मस्ट नॉट ओनली बी टॉट डिलिजंटली बट ऑल्सो बी टेकन फॉर पिकनिक्स नाउ दिस इज करेक्ट पिकनिक्स अँड आउटिंग्स टू पार्ट अँड आउटिंग्स कळलं हे पुन्हा एकदा जर दोन सेंटेन्सेस दिलेले असतील तर त्याच्यामध्ये कॉमन पार्ट जो दिला असेल तो कॉमन पार्ट एकत्र घ्यायचा आणि जे दोन डिफरंट पार्ट आहेत त्याला पहिल्याच्या आधी नॉट ओनली दुसऱ्याच्या आधी बट ऑल्सो राईट हेच केलं आपण इथं दोन कॉमन पार्ट आहे दे मस्ट बी हा कॉमन ठेवला आपण आपल्याच्या दे मस्ट बी आणि जो दुसरा डिफरंट पार्ट आहे हे दोन डिफरंट पार्ट पहिल्या डिफरंट पार्टच्या अलीकडे नॉट ओनली टॉट डिलिजंटली आणि दुसऱ्या डिफरंट पार्टच्या अलीकडे ठेवलं बट ऑल्सो बी टेकन फॉर फक्त एक जास्तीची काळजी अशी की असं जर आलं हा पहिला ऑक्झिलरी हा दुसरा ऍक्च्युली एकच ऑक्झिलरी आहे पण तरी याचा स्ट्रक्चर मात्र असा वेगवेगळा आहे ना त्यामुळे नॉट हा पहिल्या ऑक्झिलरीच्या आधी ठेवाय नंतर ठेवायचा मस्ट बी नॉट नाही लिहायचं कधी मस्ट नॉट बी असं लिहून मग ओनली टॉट डिलिजंटली बट ऑल्सो बी टेकन फॉर पिकनिक्स अँड आउटिंग सो दिस इज समजा दोन सेंटेन्सेस दिले असतील तर त्या कसा यूज करायचा नॉट ओनली बट ऑल्सोचा हे होतं ठीक आता हा थर्ड टाइम मुंबई इज मच मोर दॅन अ सिटी ऑफ एंटरटेनमेंट इथं अँड किंवा ॲज वेल ॲज आपल्याला दिसत नाही तो नॉर्मली क्लू आपण वापरत असतो हे दॅननी जॉईन केलेलं सेंटेन्स आहे दॅनच्या अलीकडे एक भाग आहे मच मोर आणि त्यांच्या पलीकडे अ सिटी ऑफ एंटरटेनमेंट आता आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो यूज करायचं आहे अँड जर असता तर पहिल्या पार्टच्या अलीकडे नॉट ओनली दुसऱ्या पार्टच्या अलीकडे बट ऑल्सो पण मी आधी तुम्हाला सांगितलेलं जे आहे ते लक्षात घ्यायचं नॉट ओनली नंतर पहिली इन्फॉर्मेशन द्यायची असते
आणि बट ऑल्सो नंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन द्यायची असते स्ट्रक्चर करत असताना. इथे दोन गोष्टी आहेत की मुंबई इज मच मोर आणि मुंबई इज अ सिटी ऑफ एंटरटेनमेंट. याच्यातली पहिली इन्फॉर्मेशन कोणती असेल? मुंबई ही मच मोर हे की सिटी ऑफ एंटरटेनमेंट हे. तर पहिली इन्फॉर्मेशन ही असेल. नंतर हे असेल म्हणजे मुंबई इज अ सिटी ऑफ एंटरटेनमेंट अँड मच मोर. हा जो एम्फॅटिकली येणारा दुसरा भाग आहे हा हा आहे मच मोर. हा सेकंड पार्ट आहे, ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे, ही फर्स्ट इन्फॉर्मेशन आहे. म्हणून नॉट ओनली बट ऑल्सो अशा केसमध्ये जर आपल्याला लावायचं असेल तर नॉट ओनली नंतर हे येईल आणि बट ऑल्सो नंतर हे येईल. कळलं? राहिलं लक्षात तुमची गोष्ट? म्हणून हे आपण जेव्हा लिहू त्यावेळेला कसं होईल, मुंबई इज नॉट ओनली अ सिटी ऑफ एंटरटेनमेंट बट ऑल्सो. आता हा दुसरा भाग मच मोर. नाउ दिस इज करेक्ट. हा जो पार्ट आहे हा नंतर येईल कारण ही फर्स्ट इन्फॉर्मेशन आहे आपली. मुंबई इज नॉट ओनली अ सिटी ऑफ एंटरटेनमेंट बट ऑल्सो मच मोर. सो दिस विल बी, समजा असं सेंटेन्स जर आलं तर दिस विल बी द वे यू हॅव टू सॉल्व ऑर यू हॅव टू यूज द नॉट ओनली बट ऑल्सो कंजंक्शन, राईट? नाउ दिस फोर्थ स्टेप आपण हे डिस्कस केलं आहे आधी, पुन्हा एकदा पाहूया. She failed in the examination and dropped out of the college. या सेंटेन्समध्ये आपल्याला म्हटलं की नॉट ओनली बट ऑल्सो यूज करा अँड रीड द सेंटेन्स. तर आपलं टेक्निक अँडच्या पलीकडे पहिल्यांदा पहा काय दिसते, ड्रॉप्ड म्हणजे वर्ब. म्हणजेच याच्या अलीकडे तुम्हाला कुठपर्यंत यायचं आहे, वर्बपर्यंत. म्हणजे दोन सारखे पार्ट्स मिळतात आपल्याला. फेल्ड इन द एक्झामिनेशन हा पहिला भाग, ड्रॉप्ड आउट ऑफ द कॉलेज हा दुसरा भाग. दोन सारख्या भागांना अँड जॉईन करते आहे. म्हणजेच आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो यूज करायचं असेल तर आपलं नॉट ओनली कुठे येईल, पहिल्या भागाच्या आधी म्हणजे इथे, आणि बट ऑल्सो कुठे येईल, दुसऱ्या भागाच्या आधी म्हणजे अँडच्या ठिकाणी. म्हणजे स्टेटमेंट कसं होईल, शी नॉट ओनली फेल्ड इन द एक्झामिनेशन बट ऑल्सो ड्रॉप्ड आउट ऑफ द कॉलेज. ठीक होईल? पण नॉर्मली नॉट ओनली बट ऑल्सो ही मुळात एम्फसिस यूज करायसाठी वापरण्या गेलेली कन्स्ट्रक्शन आहे. त्यामुळे ह्याला दुसऱ्या पद्धतीनं नॉर्मली सॉल्व करायचं. हा अख्खा क्लॉज आहे ना, हा सुद्धा एक क्लॉज आहे. जर क्लॉजच्या सुरुवातीला नॉट ओनली बट ऑल्सो येत असेल तर अगदी सुरुवातीला घ्या त्याला. म्हणजे आपलं सेंटेन्स सुरू करा तुम्ही नॉट ओनली पासून. नॉट ओनली, ठीक आहे? आणि नॉट ओनली पासून सुरू झालं त्याच्यामुळे याच्यानंतर काय येणार, ऑक्झिलरी. आपला वर्ब कोणता आहे, फेल्ड, म्हणजे पास्ट टेन्स. म्हणजे इथे घ्यावं लागेल त्याच्यातला ऑक्झिलरी डीड, नॉट ओनली डीड. आता सब्जेक्ट घ्या शी. आता डीड तुम्ही घेतलाय फेल्ड मधला, पास्ट टेन्स चा ऑक्झिलरी वापरलाय. आता याचं मूळ रूप घ्यावं लागेल. म्हणून इथे मूळ रूप फेल. नॉट ओनली डीड शी फेल इन द एक्झामिनेशन बट. आता पुढे पुन्हा सब्जेक्ट घ्यायचा शी, इथे नव्हता आणायचा, आता लिहायचा ऑल्सो. बट शी ऑल्सो ड्रॉप्ड आउट ऑफ द कॉलेज. तसं हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे समजायला सोपं पडेल. आता हे चौथं समजावत असताना मात्र हे काळजीपूर्वक पाहायचं. असं जर आलं तर नॉट ओनली बट ऑल्सो तर हा ऑब्झिलरी मस्ट आहे हां, आणि त्याच्यानंतर बट शी ऑल्सो हा सब्जेक्ट घ्यायचा जो दिलेला नसतो तो, आणि नंतर ऑल्सो घ्यायचा. बस एवढं झालं की हा चौथा टाईप पण आपला होऊन जातो. ठीक आहे? नाव इथे मी लिहून ठेवला पेज नंबर 63 आपल्या टेक्स्टबुकमध्ये, 12वीच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 63 आणि थोडंसं पेज नंबर 64 नॉट ओनली बट ऑल्सो यूज करण्यासाठी काही दोन तीन स्टेटमेंट्स दिले आहेत, सेंटेन्सेस दिले आहेत, ते तुम्ही ट्राय करायचे. ठीक आहे? पहा हीच मेथड तुम्ही लावायची आणि ट्राय करून पाहायचं. पहा जमतं का तुम्हाला? जमलं? व्हेरी गुड, जमणारच.
I am damn sure about it. But in case you fumble somewhere, okay, feel free to call me or to write me. Okay? Okay.